I'm very, very, very happy patient of Bedekar Hospital. Actually, हे hospital तसं तर माझ्या नजरेमध्ये पहिल्यापासूनच होता, no doubt. माझे जेव्हा आमचं लग्नसुद्धा नाही झालं होतं तेव्हा माझी फ्रेंड होती जी इकडे डिलिव्हर झालेली. ओके, आणि मी ऐकलं होतं की फॅसिलिटीज, डॉक्टर्स हे खूप खूप चांगले, नो डाऊट. मी ते एक्सपिरियन्ससुद्धा केलं आहे. आणि माझी म्हणजे ऑफिसमधली कलिग पण होती, तिची बहीण होती इथे, तिने तर ट्विन्स इकडे जन्म दिले, तिने पण सांगितलं होतं तू काही कर, यू गो ॲट बेडेकर, बेडेकर इज द बेस्ट. आम्ही माझं ॲक्च्युली ट्रीटमेंट दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये चालू होतं की माझी वेगळी लाईनअप होती. ओके, पण जे कम्फर्ट झोन मला बेडेकरमध्ये भेटलं, जे कम्फर्ट झोन मी बेडेकरमध्ये ऐकलं, प्रत्यक्षात मी ते बघितलं. मी 8 मंथमध्ये, ॲक्च्युली आम्ही दोघं 8 मंथमध्ये इथे आलेलो जस्ट टू सी, जस्ट टू चेक की रजिस्ट्रेशन कधी करू शकतो, यु नो. तर त्यांनी सांगितलं होतं, मॅडम तुम्ही लास्ट मोमेंटला जरी आलात ना तरी तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल. तर म्हटलं ओके फाईन. तर आम्ही तेव्हा आलो, एन्व्हायरमेंट बघितला, त्यानंतर हॉस्पिटल बघितलं, क्लिनिंग बघितली, ॲम्बियन्स बघितलं. ओके, प्रत्यक्षात एक्सपिरियन्स जेव्हा मी 9th मंथमध्ये, ॲक्च्युली डॉक्टर महेश सरांकडे आम्ही आमचं ट्रीटमेंट चालू केलं, नो डाऊट. ओके, आणि त्यांचं वे ऑफ एक्सप्लेनेशन, त्यांचं वे ऑफ मोटिवेशन आउट ऑफ द बॉक्स होतं. ओके, एव्हरी टाईम त्यांनी मला फक्त मोटिवेट केलं. ओके, एंड मुमेंटपर्यंत मोटिवेट केलं की माझ्या सीझरमध्ये पण मला कधी असं भीती नाही वाटली की ओ आय गॉड, हां मला सगळे देव आठवलेली गोष्ट वेगळी आहे. पण आय एम व्हेरी मच हॅपी विथ द फॅसिलिटी जी मला मिळाली जेवढे दिवस मी इथे राहिले. ओके, नो डाऊट फील लाईक होम होतं इथे. डे वनपासनं जी ट्रीटमेंट मला मिळाली, जी माझ्या बेबीला मिळाली, आय एम व्हेरी मच कम्फर्टेबल, है ना. ओके, योगी तुला काय बोलायचं? ओके, कारण की हे माझं एक्सपिरियन्स होतं की एवढं पेन पण नाही झालं, झालं पण द वे ऑफ मोटिवेशन, त्याच्यामुळे आय थिंक सो मी जास्त रिकवर झाले. ओके, की त्यांचं म्हणणं खूप क्लिअर होतं, जे काय करायचं आहे तुला करायचं आहे. ओके, कारण की एंड ऑफ द डे ते फक्त मला अँटीबायोटिक्स देऊ शकतात. मोटिवेशन, सेल्फ मोटिवेशन एक डॉक्टरनी देणं हे खूप 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 इम्पॉर्टंट आहे. सेकंडली, आय एम व्हेरी मच हॅपी की माझे बेबीचे डॉक्टर पण इथेच होते अँड ही इज ऑल्सो व्हेरी ऑसम. ओके, ते सेकंड वे ऑफ मोटिवेशन होतं की कधीही काही काही क्वेश्चन्स असतील आम्ही फ्रीली तिकडे विचारू शकत होतं. असं मनामध्ये काय ठेवून अजिबात असं टेन्शन होतं की विचारावं का नाही विचारावं. ओके, सिस्टर्स जेवढे पण हॉस्पिटलमध्ये नर्सेस होते, जेवढे पण मावश्या होत्या, नो डाऊट एनी गिवन टाईम त्यांनी मला सपोर्ट केले. रात्री 2 असू दे, 3 असू दे, 1-1 तासामध्ये असू दे, कारण की आमची छोटी जी आहे ना, लिटरली 1 तासामध्ये आम्ही बाहेरच जायचो. ओके, हां ते खूपच हेल्पफुल होते. आणि लिटरली आय एम व्हेरी हॅपी विथ ऑल दी सर्व्हिसेस अँड येस 101% मी सगळ्यांना रेकमेंड करतेच, नो डाऊट. आय एम एक्सपेक्टिंग की माझ्या फॅमिलीवाले कुठले मेंबर पण परत इथे यावं. ओके, कारण की मला तर बेस्ट वाटलं. येस योगी, थोडी वाईफ माझी बडबडी आहे. आता तुम्हाला वाटत पण असेल की ॲक्च्युली 4 दिवसावर जी डिलेवरी झाली आहे, तर तुम्ही जो जोश बघताय तो केवढी हॉस्पिटलमध्ये सर्व स्टाफनी, मावशी किंवा तो बाहेर बसलेले सिक्युरिटी गार्डसुद्धा, मामासुद्धा एक आपुलकीने की कधी येत आहे, कधी जात आहे, तब्येत कशी आहे, हे खूप कमी लोक विचारपूस करतात. की बाहेर जे मावशी असतात बसलेल्या, जे नर्सेस आहेत एवढं जॅकेट घातलेलं, आता मला एक्झॅक्टली माहीत नाही त्यांची पोस्ट काय आहे, किंवा व्हाईट जॅकेट घेतलेल्या मावशी आहेत, सिस्टर्ससुद्धा आहेत, खूप म्हणजे खूप छान. आता तुम्ही विचार करा की व्हिडिओ आमचा बघितला तुम्हाला असं लिहिलंच, कारण माझी वाईफ एवढी बडबडी आहे, कारण तिला खूप बोलायचं होतं की हॉस्पिटलमध्ये मला खरंच खूप अनुभव भेटलेला आहे की जायचं की नाही मला बोलायचं आहे. तर तिला बोलून वाटली तुम्हाला की एवढी कशी काय बोलती की केवळ हॉस्पिटलमुळेच, जेवण असू दे, सकाळचा नाश्ता असू दे, कुठलीही गोष्ट आम्हाला मागायला लागली नाही अजिबात. हां, आणि एक सांगायचं म्हटलं तर मी तर तारीख भरपूर केली आहे, कारण की जास्त एक्सपिरियन्स इलाच आहे हॉस्पिटलचा. तर मला एक अशी गोष्ट दिसली, आल्यापासून जाईपर्यंत स्माईल खूप खूप महत्त्वाचं आहे. तिथे आल्यापासून सगळ्यांच्या आयुष्यात सिक्युरिटी गार्ड असतील, बाहेरचे मामा किंवा मेन डॉक्टर, स्माईल, खूप स्माईल, आणि त्यांच्यामुळेच आम्ही सुद्धा हसूनच चाललो आहे. एक्झॅक्टली, थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. ओके, अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर प्रॉस्पेक्ट्स. कोणी आम्हाला त्यांनी छोटी बरी दिली, मस्त वी आर व्हेरी मच हॅपी.
And she's healthy, I'm healthy, and my husband is also healthy with that. Thank you. Thank you.